आधुनिक आवर्त सारणी यामध्ये गन व इलेक्ट्रॉन स्वरूप आहे. आता अणूमधील इलेक्ट्रॉन हे त्याच्या अणुकेंद्रकाभोवतीच्या निरनिराळ्या कक्षेमध्ये फिरत असतात. आता अणुकेंद्रकाभोवती प्रथम कक्षा जी आहे ती आहे के, दुसरी कक्षा आहे यल, तिसरी कक्षा यम आणि चौथी कक्षा यन. अशा प्रकारे कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन फिरत असतात. के म्हणजे ही प्रथम क्रमांकाची कक्षा, यन म्हणजे हा कक्षेचा क्रमांक आहे या तक्त्यामधील, के ही पहिली कक्षा, यल ही दुसरी कक्षा, यम ही तिसरी कक्षा. आता आपल्याला या सूत्राने या कक्षेमधील इलेक्ट्रॉनची संख्या काढायची आहे. के ही पहिली कक्षा आहे, आपल्याला या कक्षेचा क्रमांक एन या ठिकाणी टाकायचा आहे. दोन गुणीला एकचा वर्ग बरोबर दोन, म्हणजेच पहिल्या कक्षेमध्ये दोन इलेक्ट्रॉन येतील. दुसरी कक्षा एल, याच्यामध्ये सुद्धा आपल्याला एन ठिकाणी हा दोन क्रमांक टाकायचा आहे. दोन गुणेला दोनचा वर्ग बरोबर आठ, दुसऱ्या कक्षेमध्ये आठ. त्याचप्रमाणे यम आणि एन यामध्ये सुद्धा आपल्याला त्या त्या कक्षेचे क्रमांक टाकायचे आहे. आणि यम कक्षेमध्ये 18 इलेक्ट्रॉन येतात आणि एन कक्षेमध्ये 32 इलेक्ट्रॉन येतात. तर अशा प्रकारे अणुकेंद्रकाभोवती ज्या कक्षा आहे त्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन अशा प्रकारे वितरित झालेले असतात. आता आपल्याला आवर्त सारणीतील गण एक, आवर्त सारणीमध्ये गण एक याच्यामध्ये आपल्याला हायड्रोजन, लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम ही सुरुवातीची चार मूलद्रव्ये आपण बघू. यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपन कशा प्रकारे आहे, त्यांच्या संयुजा इलेक्ट्रॉन कशा प्रकारे आहे, कक्षा किती आहे त्यांच्यामध्ये हे आपण बघू. तर प्रथम आपण हायड्रोजन घेऊ. हायड्रोजनचा अणुक्रमांक एक आहे आणि अणुक्रमांकानुसार त्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन वितरित झालेले असतात. हायड्रोजनचा अणुक्रमांक एक आहे म्हणजेच त्याच्या पहिल्या कक्षेमध्ये एकच इलेक्ट्रॉन राहील. पहिली कक्षा म्हणजे एल के कक्षा आणि के कक्षेमध्ये एक इलेक्ट्रॉन हायड्रोजनच्या कक्षेतला, हा एक इलेक्ट्रॉन म्हणजेच एकच कक्षा येईल के कक्षा. आता दुसरा जर आपण बघितला लिथियम, लिथियमचा अणुक्रमांक आहे तीन. आता पहिल्या कक्षेमध्ये के कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन जातात, के कक्षेची इलेक्ट्रॉन धारकता आहे दोन. के कक्षेमध्ये दोन इलेक्ट्रॉन गेले, तीन मधले दोन के कक्षेत गेले. आता उरला आपल्याजवळ एक, म्हणजेच आपल्याला दुसऱ्या कक्षेमध्ये एक इलेक्ट्रॉन लिहायचा आहे. अणुकेंद्रक हा लिथियमचा, अणुकेंद्रकाभोवतीची ही प्रथम कक्षा, प्रथम कक्षा ही के आणि सेकंड द्वितीय कक्षा ही आहे एल. आता प्रथम कक्षेमध्ये दोन इलेक्ट्रॉन येतील आणि सेकंड कक्षेमध्ये, दुसऱ्या कक्षेमध्ये एक इलेक्ट्रॉन येईल. आता यामध्ये किती कक्षा आहे, याच्यामध्ये दोन कक्षा आहे. पहिली कक्षा के आहे, दुसरी कक्षा एल आहे आणि हायड्रोजनमध्ये फक्त एकच कक्षा होती ती म्हणजे के. अशाच प्रकारे आपल्याला सोडियम आणि पोटॅशियमचं सुद्धा इलेक्ट्रॉन स्वरूपन काढायचं आहे. तर याच्यामध्ये हायड्रोजनचं इलेक्ट्रॉन स्वरूपन एक, त्यामध्ये संयुजा इलेक्ट्रॉन म्हणजे त्याच्या बाहेरच्या कक्षातील संख्या ही एक आहे इलेक्ट्रॉनची आणि त्याच्यामध्ये एकच कक्षा आहे ती म्हणजे के. तसंच लिथियमचा इलेक्ट्रॉन स्वरूपन आपण बघितलं ते आहे दोन एक आणि त्याच्या संयुजा इलेक्ट्रॉन म्हणजेच एक आहे बाहेरच्या कक्षातील आणि कक्षा सुद्धा त्याच्यामध्ये किती आहे के आणि एल, म्हणजे दोन कक्षा आहे. त्याचप्रमाणे सोडियम दोन, पहिल्या कक्षेमध्ये दोन, दुसऱ्या कक्षेमध्ये आठ, तिसऱ्या कक्षेमध्ये एक, दोन आठ दहा आणि एक अकरा. अणुअंकानुसार याची विभागणी निरनिराळ्या कक्षेमध्ये झाली. पहिली कक्षा म्हणजेच ही येईल के, दुसरी कक्षा येईल एल आणि तिसरी कक्षा येईल यम, म्हणजे एकूण कक्षेची संख्या तीन आणि शेवटच्या कक्षेमधला इलेक्ट्रॉन एकच आहे म्हणजे संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या ही एक आहे.
पोटॅशियम जर बघितलं आपण त्याचा अणुअंक एकोणीस, एकोणीस नुसार इलेक्ट्रॉनची आपण विभागणी केली. प्रथम कक्षेमध्ये दोन इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेमध्ये आठ, तृतीय कक्षेमध्ये आठ आणि चतुर्थ कक्षेमध्ये एक इलेक्ट्रॉन, के यल यम आणि यल. संयुज इलेक्ट्रॉन बाहेरच्या कक्षेमध्ये एक इलेक्ट्रॉन आणि त्याच्या कक्षा एकूण चार. आपण जर गण एकमध्ये जर बघितलं हायड्रोजन हे पोटॅशियम ही मूलद्रव्य काय सारखेपणा दिसतो आपल्याला याच्यामध्ये, तर सगळ्यांच्या बाहेरच्या कक्षेमध्ये एक इलेक्ट्रॉन आहे म्हणजे सर्वांची संयुज इलेक्ट्रॉनची संख्या ही समान आहे, ती म्हणजे एक. आपण जर बघितलं तर कक्षा त्यांच्या वाढत चाललेल्या आहे. वरून खाली जाताना कक्षा क्रमाक्रमाने एक एक वाढत जात आहे. हायड्रोजन एक, लिथियमच्या कक्षा दोन, सोडियमच्या तीन, पोटॅशियमच्या चार, अशा प्रमाणे कक्षेची संख्या वाढत आहे. आता आपण दोन गणातील मूलद्रव्य, दुसऱ्या गणामध्ये कोणकोणती मूलद्रव्य आहे, बेरिलियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम. बेरिलियमचा अणुअंक आहे चार, पहिल्या कक्षेमध्ये दोन, दुसऱ्या कक्षेमध्ये दोन. मॅग्नेशियमचा अणुक्रमांक आहे बारा, पहिल्या कक्षेमध्ये के मध्ये दोन, यल मध्ये आठ आणि यन मध्ये दोन. आता याच्या बाहेरच्या कक्षेत दोन इलेक्ट्रॉन आहे म्हणजे संयुज इलेक्ट्रॉनची संख्या दोन आहे. कक्षेची संख्या किती झाली, एक दोन आणि तीन, एकूण कक्षा त्याच्यामध्ये तीन झाल्या. त्याचप्रमाणे कॅल्शियमचा अणुअंक वीस आहे. या वीस नुसार जर इलेक्ट्रॉनची विभागणी आपण जर केली, पहिल्या कक्षेमध्ये दोन इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेमध्ये आठ, तिसऱ्या कक्षेमध्ये आठ आणि चौथ्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन येतात, चौथ्या कक्षेमध्ये दोन. म्हणजेच संयुज इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे, दोन आहे आणि एकूण कक्षेची संख्या किती आहे, चार आहे. तर अशा प्रकारे आपण जर दुसऱ्या गणातील मूलद्रव्य जर बघितली तर सर्वांच्या बाह्यतम कक्षेमध्ये दोन इलेक्ट्रॉन आहेत आणि दोन बाह्यतम कक्षातील जे इलेक्ट्रॉन आहे ते त्यांचे संयुज इलेक्ट्रॉन आहे. आता कक्षेची जर संख्या पाहिली आपण तर बेरिलियममध्ये दोन कक्ष आहेत, के आणि यल. मॅग्नेशियममध्ये तीन कक्ष आहेत, के यल आणि यम, कक्षेची संख्या तीन आहे. कॅल्शियममध्ये के यल यम यल, चार कक्ष आहे, कक्षेची संख्या किती आहे, चार आहे. आता याच्यामध्ये काय दिसतो आपल्याला, गण दोन मध्ये सर्वांच्या संयुज इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे, दोन सारखी आहे आणि कक्षेची संख्या काय आहे, वाढत चालली, कक्षा एकेकाने वाढत चालली. आता गण आपण सतरा गण, त्यालाच म्हणतात हॅलोजन गण. आता सतरा गणातील मूलद्रव्ये कोणकोणती आहे, त्याच्यामध्ये आहे फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन. यापैकी आपण फ्लोरीनचा अणुअंक नऊ आहे, त्याच्यामध्ये अणुअंकानुसार इलेक्ट्रॉनची विभागणी दोन आणि सात. शेवटच्या कक्षामध्ये सात इलेक्ट्रॉन आहे, कक्षा किती आहे, के आणि यल दोन कक्षा. क्लोरीनमध्ये दोन आठ आणि सात एकूण यांची बेरीज झाली सतरा, अणुअंक आहे सतरा. पहिल्या कक्षेमध्ये दोन, दुसऱ्या कक्षेमध्ये आठ, तिसऱ्या कक्षेमध्ये सात, कक्षेची संख्या तीन. बाह्यतम कक्षेतील संयुज इलेक्ट्रॉनची संख्या सात. त्याचप्रमाणे ब्रोमिन अणुअंक आहे पस्तीस, पहिल्या कक्षेमध्ये दोन, दुसऱ्या कक्षेमध्ये आठ, तिसऱ्या कक्षेमध्ये अठरा आणि चौथ्या कक्षेमध्ये सात. संयुज इलेक्ट्रॉनची संख्या बाह्यतम कक्षेतील संयुज इलेक्ट्रॉन किती आहे, सात आहे. कक्षा किती आहे, एकूण के एल यम यन, चार कक्ष आहे. आणि आपण जर यामध्ये बघितलं हॅलोजन गणामध्ये तर आपल्याला सर्वांच्या बाहेरच्या कक्षेमध्ये सात
संयुजा इलेक्ट्रॉन दिसता आणि कक्षेची संख्या ही एकाने वाढत जाते. हे गणाचे इलेक्ट्रॉन स्वरूपन आहे. आधुनिक आवर्त सारणीमधील आवर्त आणि इलेक्ट्रॉन स्वरूपन बघू. दुसऱ्या आवर्तामध्ये कोणकोणती मूलद्रव्ये? दुसऱ्या आवर्तामध्ये लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि निऑन ही मूलद्रव्ये येतात. लिथियमचं इलेक्ट्रॉन स्वरूपन जर आपण बघितलं, लिथियमचा अणुक्रमांक 3 आहे. लिथियमचे इलेक्ट्रॉन स्वरूपन पहिल्या कक्षेमध्ये 2 आणि दुसऱ्या कक्षेमध्ये 1, के आणि एल. बेरिलियम अणुअंक 4, पहिल्या कक्षेमध्ये 2, दुसऱ्या कक्षेमध्ये 2. बोरॉन अणुअंक 5, पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेमध्ये 3 इलेक्ट्रॉन. अशा प्रकारे आपण जर बघितलं तर आवर्त जे दुसरे आहे, दुसऱ्या क्रमांकाच्या आवर्तामध्ये कक्षेची जी संख्या आहे, कक्षेची संख्या समान दिसते आपल्याला. याच्यामध्ये लिथियममध्ये आपल्याला जर बघितलं तर कक्षेची संख्या 2 आहे. बेरिलियममध्ये बघितलं तर 2 कक्ष आहे. बोरॉनमध्ये बघितलं तर 2 कक्ष आहे. सर्वांमध्ये 2 आवर्तामधील कक्षेची संख्या 2 आहे. आता आपण जर बघितलं इलेक्ट्रॉनची संख्या, लिथियममध्ये बाहेरच्या कवचामध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, बेरिलियममध्ये बाहेरच्या कवचामध्ये 2 आहे, बोरॉनमध्ये बाहेरच्या कवचामध्ये 3 आहे. म्हणजेच प्रत्येकामध्ये 1-1 इलेक्ट्रॉन आपल्याला वाढताना दिसतो. अणुअंक सुद्धा 1-1 ने वाढतो आणि इलेक्ट्रॉन सुद्धा आपल्याला 1-1 ने वाढताना दिसतो. लिथियमपासून आपण जर निऑनपर्यंत जर बघितलं तर प्रत्येकामध्ये 1-1 इलेक्ट्रॉन आपल्याला वाढताना दिसतो आणि अणुअंक सुद्धा 1-1 वाढलेला दिसतो. आता आपण तिसऱ्या आवर्त जर बघितले, सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन अँड ऑर्गन. सोडियमचा अणुक्रमांक 11 आहे. पहिल्या कक्षेमध्ये 2, दुसऱ्या कक्षेमध्ये 8, 10 आणि तिसऱ्या कक्षेमध्ये 1, म्हणजे 11. के, एल आणि एम. कक्षेची संख्या 3 आहे. आवर्त 3 सोडियममध्ये 3 कक्ष आहे. मॅग्नेशियम जर बघितला, मॅग्नेशियमचा अणुक्रमांक 12 आहे. 12 अणुक्रमांकानुसार इलेक्ट्रॉनची विभागणी. कक्षेची संख्या सुद्धा याच्यामध्ये सुद्धा 3 आहे. नंतर ॲल्युमिनियम अणुक्रमांक 13, पहिल्या कक्षेमध्ये 2, दुसऱ्या कक्षेमध्ये 8, तिसऱ्या कक्षेमध्ये 3. के, एल आणि एम, 3 कक्षेची संख्या समान आहे. इलेक्ट्रॉन प्रत्येकामध्ये जर बघितलं तर आपल्याला बाहेरच्या कक्षेमध्ये 1-1 इलेक्ट्रॉन आपल्याला वाढलेला दिसतो. सोडियमच्या बाहेरच्या कक्षेमध्ये 1, मॅग्नेशियमच्या 2, ॲल्युमिनियमच्या 3. म्हणजे इलेक्ट्रॉनची संख्या 1 वाढत जाते. त्याचप्रमाणे अणुअंक सुद्धा 1 वाढत जातो. आवर्त 3 डावीकडून उजवीकडे जाताना अणुअंक 1 वाढत जातो. त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉनची संख्या सुद्धा 1 वाढत जाते. आता आपण जर आवर्त 4 बघितले, आवर्त 3 कवच
घटकाची संख्या 3 होती. आवर्त 4 मध्ये आपण जर पोटॅशियम घेतला अनुक्रमांक 19, पहिल्या कक्षेमध्ये 2, दुसऱ्या कक्षेमध्ये 8, तिसऱ्या कक्षेमध्ये 8 आणि चौथ्या कक्षेमध्ये 1, 2 आणि 8 10, 10 8 18 आणि 1 19 अनुअंकानुसार विभागणी झाली आणि ती विभागणी 4 कक्षेमध्ये झाली. के एल एम एल कक्षेची संख्या 4. आवर्त तिसरे आवर्त संपल्यानंतर आपण जर बघितलं तिसऱ्या आवर्तामध्ये सोडियम पासून तर अर्गनपर्यंत प्रत्येकामध्ये 3 कक्ष आहे आणि जेव्हा नवीन आवर्त सुरू होते चौथा आवर्त जेव्हा सुरू होते तेव्हा कक्षेची संख्या आपल्याला 1 ने वाढलेली दिसत आहे. चौथ्या आवर्तामध्ये किती कक्ष आहेत? 4 कक्ष आहे. त्याचप्रमाणे यामध्ये सुद्धा अनुअंक 1 ने वाढत जातो. पोटॅशियम कॅल्शियम म्हणजेच आवर्त सारणीमध्ये एका आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना बाह्यतम कवचामध्ये इलेक्ट्रॉन भरले जातात म्हणजे 1 ने इलेक्ट्रॉन वाढत जातो आणि जेव्हा पुढचे आवर्त सुरू होतो तेव्हा नवीन इलेक्ट्रॉन कवच भरायला सुरुवात म्हणजे नवीन कक्षा तयार होते आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन भरले जातात. तर अशा प्रकारे आवर्त आणि इलेक्ट्रॉन स्वरूप आहे.